दीपावली म्हटली की दिव्यांचा, आनंदाचा आणि संस्कृतीचा सण। या सणानिमित्त लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वत्र आनंद आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते। तसेच दिवाळी सणामध्ये किल्ले बनवण्याची परंपरा आहे। त्या अंतर्गत भाजप युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून रविवारी सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेविका रुचिता लोंढे यांनी स्पर्धकांनी बनवलेल्या किल्ल्यांची माहिती घेतली व सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व चषक देऊन सन्मानित केले। यावेळी युवा मोर्चा जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, उपाध्यक्ष अभिषेक भोपी, सदस्य अथर्व गुरव, नितीश गुगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। पनवेल शहर युवा मोर्चातर्फे पनवेल शहरामध्ये किल्ले स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेली आहे। किल्ले बनवण्याचं एक संस्कृती ही दिवाळी दरम्यान किल्ले बनवण्याची संस्कृती ही आपल्या या इथे आहे। ह्या संस्कृती ही काळानुसार ही कमी कमी होत चाललेली आहे। आपलं महाराष्ट्र हा एक कॉस्मोपॉलिटन असं राज्य आहे। पनवेल हे शहरसुद्धा इथे भारतातून आलेल्या विविध समाजांपासून बनलेलं आहे। आणि मग सांगता ही संस्कृती हे सर्व संस्कृत्या या एकत्र येण्यामध्ये मग आपली किल्ले बनवण्याची जी संस्कृती आहे ती कमी कमी पडत चाललेली आहे। चांगल्या गोष्टी या नेहमी मोठ्या होतात आणि त्याला वैभव प्राप्त होतो, परंतु किल्ले बनवण्याची एक संस्कृती ही एवढी चांगली संस्कृती असून मात्र ही पुढं येत नाही आहे। तर मग म्हणून सांगतो पनवेल शहर युवा मोर्चाने या इथे किल्ले बनवण्याची स्पर्धा या इथे ठेवली, ज्यामागे सांगतो मग ही संस्कृती आहे त्याचं त्याला पुन्हा एकदा वैभव प्राप्त व्हावं म्हणून अशा प्रकारची स्पर्धा ही इथे रोहित जगताप, चिन्मय समेळ, अभिषेक भूपी आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी इथे केलेली आहे। रुचिता लोंढे याचा या इथे अतिशय महत्त्वाचा असा सहभाग तिचा आहे, महत्त्वाचं मोलाचं असं मार्गदर्शन आहे। आणि स्पर्धा सांगता ज्या प्रकारे इथे किल्ले बनवणाऱ्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, नक्कीच मला वाटतं की स्पर्धा ही येथे यशस्वी होते। या स्पर्धेचा जो हेतू आहे हा नक्कीच पुढील वर्षी आणखीन याच्यामध्ये मग या स्पर्धेमध्ये सहभाग वाढून आणि हे सर्व तरुण असे शिल्पकार जे आहेत हे इतरांनासुद्धा प्रेरित करतील आणि त्याच्यामुळे ही संस्कृती आणखीन साधा वैभव प्राप्त करेल, जास्त वाढेल आणि त्याच्यामुळे या स्पर्धेचा हेतू हा येथे यशस्वी होईल असा मला विश्वास आहे।